जय जय रघुवीर समर्थ। राम प्रहरी श्री राम भक्तगुण चिंतन या प्रवचन मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना सादर जय रघुवीर। राम भक्त सुमंत हा विषय आज आपण पाहणार आहोत। सुमंत हे अष्टप्रधान मंडळातील एक, महाराज दशरथांच्या अष्टप्रधान मंडळातील एक, हे सूतवर्णाचे सूत जातीचे होते। यांच्यात अनेक सद्गुण होते आणि ते अत्यंत विश्वासू दशरथांचे होते, रामरायांचेही नंतर झाले। पण मला त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे, ते दोन उदाहरणांच्या माध्यमातून सांगेन। ते रामभक्त होते हा महत्त्वाचा विषय आहे। रामभक्ती हे दैवी संपत्तीनं युक्त असणाऱ्या लोकांनाच शक्य आहे, ते सगळ्यांना शक्य नाही। आणि दैवी संपत जी श्रीमद्भगवद्गीतेत सांगितली, त्याच्यातील पहिली संपत्ती सांगितली आहे ती अभयम, अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान ध्यान व्यवस्थितीही, असं भगवद्गीता सांगते। भगवंताचा भक्त अभय असतो, किंवा जो अभय असतो तोच खरा भगवंताचा भक्त असतो। इतर लोक जे कोणी मी रामाची उपासना करतो अमक्याची उपासना करतो म्हणतात, पण तो अभय नसतो, तो मुळात उपासनाच करत नसतो, उपासनेच्या नावावर अन्य काहीतरी करत असतो। नाहीतर त्याच्यामध्ये पहिला जो सद्गुण अभय हा यायलाच हवा। निर्भयता अभयता ही या सुमंतांमध्ये दिसली कुठून? ज्या वेळेला कैकेयी मातेनं दशरथ राजांना विवश केलं आणि रामांना 14 वर्षांचा वनवास दिला आणि रामराय वल्कल वस्त्र धारण करून आले, लक्ष्मणही वल्कल वस्त्र धारण करून आले, सीतामाईंना वल्कल परिधान करता येईनात, त्यावेळेला कैकेयी माता म्हणते सीते ही घे वल्कल, ही तू परिधान कर। त्यावेळेला सुमंत चिडतात आणि सुमंत तिला उद्देशून म्हणतात की हे कैकेयी देशाच्या राजकन्ये, आता राजमहिषी तू झालीस, पण तुला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुझं आचरण हे या कुळाला कलंक लावणार आहे। एखाद्या सम्राटाच्या पत्नीला त्या सम्राटाचा एका अर्थानं असणारा नोकर उघडपणे चार चौघांमध्ये हे म्हणतो, याच्यात किती धैर्य असायला हवं हे लक्षात घ्या। आजच्या व्यवहारातल्या आणि कलियुगातल्या लोकांना ह्या गोष्टीनं फार दुरापास्त आहेत। साहेबाची मर्जी सांभाळणं ह्याच्या पलीकडं आपलं जीवन नाही असं नोकरी करणारे कित्येक लोक आज आपल्यासमोर आहेत, आपल्याला माहीत आहे। पण ही निर्भयता आणि इतकंच बोलून हे सुमंत थांबलेले नाही आहेत, तर ते असं म्हणतात की एखाद्या कडुलिंबाला कितीही दूध पाण्याच्याऐवजी दूध पाजलं, दुधानं त्याची तहान भागवली, मुळाशी दूध घातलं तरीसुद्धा त्याचा कडूपणा हा तसाच राहतो, अशी तुझी अवस्था आहे हे कैकेयी, तुझा धिक्कार असो, असं उघडपणे या कैकेयीचा धिक्कार करण्याचं सामर्थ्य या सुमंतांमध्ये का आहे? ते रामाचे भक्त आहेत आणि त्या भक्तीनं त्यांना बळ दिलेलं आहे। माझं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी अन्यायाविरुद्ध बोलणार। ही जी निर्भयता लागते ती एका भक्तामध्ये लागते, ती निर्भयता या सुमंतांमध्ये पाहायला मिळते। हे एक उदाहरण। आणि दुसरं उदाहरण एकदम आपण शेवटचं पाहणार आहोत की सीतामातेचा त्याग जेव्हा रामरायांनी केला, लक्ष्मणांना धाडलं रथातून आणि सुमंतच तिथं सारथी होते, सीतामातेला सोडून लक्ष्मण अत्यंत दुःख पूर्ण अंतःकरणानं परत येत असताना सरयू नदीमध्ये मी देहत्याग करतो अशी भावना करून त्यांनी देहत्याग करायला संकल्प करून ते पुढं गेले। सुमंत धावत जाऊन लक्ष्मणांना अडवतात आणि त्यांचं सांत्वन करतात, त्यांना आशा देतात की हे लक्ष्मणा, भविष्याच्या गर्भात अनेक काही गोष्टी असणार आहेत, सीता सामान्य नाही आहे आणि रामराय हे पण सामान्य नाही आहेत, आणि तूही स्वतः सामान्य नाही आहेस, तुम्ही असामान्य योग्यतेची लोक आहात, भगवंताला काहीतरी वेगळं घडवायचं आहे, वेगळं भविष्य घडवायचं आहे आणि ते पाहण्यासाठी तुला जिवंत राहावं लागेल, तेव्हा तू असा हतधीर असं हतधैर्य होऊ नकोस। रामरायांना काही आनंद झालेला नाही आहे सीतामातेचा त्याग करताना, पण तू हा विचार कर की हा आघात सहन करून जगणं हे जास्त धैर्याचं आणि पुरुषार्थाचं लक्षण आहे।
तुझ्यासारख्या शूरवीरानं ज्यानं एवढं रण गाजवलेलं आहे लंकेत जाऊन त्यानं असं वागणं हे तुला शोभत नाही, तुझ्या कुळाला शोभत नाही असं म्हणून सांत्वनसुद्धा हे सुमंत करतात. किती धैर्यवान आहेत बघा. आपण जर रामभक्त असू, रामरायांची भक्ती जर आपल्याला करायची असेल आणि जर आपल्यामध्ये कुठंतरीही मनामध्ये भयभीतपणा असेल, दुर्बलता असेल, तर हे आपण समजलं पाहिजे की माझी रामभक्ती ही खरी नाही आहे. माझ्या जोपर्यंत निर्भयता येत नाही तोपर्यंत मी खरा भक्तच नाही आहे. म्हणून ही निर्भयता आपल्यात आणण्यासाठी आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे आणि या सुमंतांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधरिष्ठ आहे, असा त्या भगवंताचं अखंड माझ्या हृदयामध्ये वास आहे ही धारणा ठेवणं हीच खरी भक्ती आहे. आणि ती भक्ती सुमंतांनी करून दाखवली म्हणून ते खरे रामभक्त आहेत. ही भक्ती आम्हालाही प्राप्त व्हावी अशी प्रार्थना रामरायांच्या चरणी करूया आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया एवढंच म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.